भवन आणि राधिका यांच्या विवाहसोहळ्यात मध्ये आम्ही सर्व लोक त्याच्या साक्षी म्हणून या त्यांच्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही सर्व लोक आलेले आहे या ठिकाणी. पवन या पुरुषाच्या व राधिका व स्त्रीच्या विवाहाच्या मंगल कार्याच्या आपण सर्व इथं जमलो आहे. आपणामध्ये आपले मंगलमय देववाक्य विराजमान आहे. विवाह विधी हा गृहस्थाश्रमाचा द्वार असून गृहस्थाश्रम सन्मानी आहे. मनुष्याला उत्पन्न केल्यावर पुढे त्याचे पतन होण्यापूर्वी मनुष्य शुद्धावस्थेत असताना देवाने विवाह विधीचा संस्थापन केले आहे. पवन हा पुरुष आणि राधिका हा स्त्री विवाह विधीने संयुक्त होऊन अनुक्रमे सहजीवी व सहजीवनी सहधर्मी व सहधर्मिणी व्हावे म्हणून आपण या स्थितीला उपस्थित झालो आहे. तरी आपणा सर्व आपणाहून प्रत्येकास मी अशी सूचना देतो की याप्रमाणे हा पुरुष हा स्त्री संयुक्त न होण्याचा योग्य कारण जर कोणाला दाखवायचं असेल तर त्याने ते त्याने किंवा तिने आताच दाखवावे. हा विवाह झाल्यावर मग कधीही कोणी बोलू नये, कारण जे देवाने जोडले ते माणसाने तोडू नये अशी देवाची आज्ञा आहे. आपण सुरुवात करूया. या वेळेमध्ये आपल्यामध्ये पास्टर तिमोथी शरद आहे, त्यांनी प्रार्थना करते या विधीसाठी. परमेश्वर आमच्या बापा, आम्ही तुझी सर्व लेकर आहोत आणि आपल्या लेकरांनी सुखाने राहो, व्यवस्थित राहो, त्यांना काही कमी पडू नये, त्यांचे कुटुंब परिवार व्हावे, त्यांना लेकरबाळ व्हावे आणि ह्या जगामध्ये आलेल्या ते भरले जावेत आणि तुझा अधिक गौरव व्हावं यासाठी प्रभू आलेल्या तू आम्हाला निर्माण केलंस आणि आम्ही तुझ्या चरणाजवळ नतमस्तक आहोत. हे बापा, हे विवाहाची सुंदर योजना तुने मानव जातीसाठी बनवलेली. इतर प्राण्यांमध्ये पण संबंध होतात पण मानवाचा हा जो विवाह आहे अत्यंत मंगल पवित्र आणि देव आणि मंडळी ख्रिस्त आणि मंडळीचं प्रतीक आहे. पवित्रता आहे, प्रेम आहे, खरं प्रेम आहे, शारीरिक अभिलाषाने जोडलेलं प्रेम नाही पण दैविक संबंधाने एक आत्मिक प्रेम, खरं खरं प्रेम, त्याग पूर्ण प्रेम ह्या विवाहामध्ये तू बोलला आहे, रोवला आहे. देव बाबा आजच्या दिवसाबद्दल या देवकते कुटुंबाला आणि त्यांच्यासोबत आम्ही जे सर्वजण आहोत, इंगळे कुटुंब त्यांना पण प्रभू तू आज ह्या सुंदर दिवस दाखवलास याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. आणि प्रभू ते आणि त्यांची लेकर पवन आणि रिबेका वर्षापासून वाट पाहत असतील की आमचा दिवस कोणता असेल. त्यांना पण माहीत नव्हतं, आम्हाला पण माहीत, पण तू ठरवलास आणि आज तो दिवस आज का दिन यहोवाने बनाया, हम उसमें आनंदित हो. प्रभू हा तू ठरवलेला दिवस, कारण तुझ्या भयामध्ये, तुझ्या प्रेमामध्ये, तुझ्या प्रार्थनेने, तुझ्या मार्गदर्शनाने ही दिवस आणि ही जोडी ठरवण्यात आली. आणि म्हणून कानागावी उपस्थित राहून, एदेन बागेमध्ये उपस्थित राहून त्या जोड्यांना तू आशीर्वादित केलंस. आज या औरंगाबादमध्ये हालेलुया ही जोडी, पवन आणि रिबेकाची जोडी तू आशीर्वादित कर. तुझे दास आमच्यामध्ये आहे, ते तुझं माध्यम आहे, ते तुझा आवाज आहेत, ते तुझी वाणी आहेत आणि प्रभू तू त्यांच्याद्वारे बोल आणि ह्या लग्नाला, ह्या विवाहाला अत्यंत सुंदर आणि पवित्र बनव. फक्त आजसाठी नाही पण जीवनभर हे लग्न ही आठवणीत राहील आणि आम्हा सर्वांचे आशीर्वाद त्यांना लागतील आणि त्यांचं जीवन जगाला आशीर्वाद असं होईल. असं होऊ दे देवाबा. येणारे जाणाऱ्यांचा मार्ग मोकळा कर आणि प्रभू व्यवस्थित या ठिकाणी ज्यांना पोहोचायला पाहिजे पोहोचव. आमचं ध्यान राहू दे, माईक सिस्टम सर्व व्यवस्थित राहू दे, आवाज क्लिअर जाऊ दे आणि प्रभू आजच्या या आनंदाचा लाभ आम्हा सर्वांना आणि ह्या विशेष जोडीला होऊ दे. आम्ही समर्पण करतो आजच्या बाकी सर्व कार्यक्रमाचं स्वतःच्या सह आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक बापा. मी विनंती करतो स्पीकर साहेब.
मनुष्याने एखादी गोष्ट आपल्या मनात खूप ठेवली तर ते न्यायाच्या दिवशी उघड होणार व तिच्या बदल त्याला जबाब द्यावा लागणार असा तुमचा विश्वास आहे असे मी समजतो. तर मग तुम्हाला आपल्या परस्पराशी विवाह होऊ नये असं वाटायला काही कारण आहेत का? असेल तर ते आताच प्रकट करा असा मी तुम्हाला आज्ञा करतो. कारण तुम्ही राधिका किंवा तुम्ही पवन जर अंधकारात हा विवाह प्रतिकूल असाल तर हा विवाह देवाच्या नियमाविरुद्ध असो याची योग्य तुम्ही देवाकडून सम्यक झाला असे होणार नाही. तुम्ही हा विवाहाला अनुकूल आहेत का? तुम्ही राधिका हा विवाहाला अनुकूल आहेत का? मी हा तुम्ही उभयता परस्पराच्या विवाहास अनुकूल आहे म्हणून आम्ही आता या विवाहाचा आरंभ आम्ही करीत आहे. आपण आता कन्यादानसाठी मुलीच्या आई वडिलांना बोलवतो. विवाहाच्या पवित्र स्थितीमध्ये म्हणजे गृहस्थाश्रमामध्ये ही स्त्री तुझी सहधर्मणी वा सहजीवनी व्हावी अशी तुझ्या इच्छा आहे का? परमेश्वर ऐकत आहे, आम्ही हे ऐकलो आहे. रोग आरोग्य सुख दुःख अशा समविषम अवस्थेमध्ये हिच्यावर प्रेम करून हिचे संरक्षण करावे, हिला मान द्यावा व जोपर्यंत देव तुम्हाला या जगात ठेवेल तोपर्यंत एक पत्नी व्रताने हिच्यापाशी राहावा असे तुझे निश्चय आहे का? होय, माझा निश्चय आहे. होय, माझा निश्चय आहे. परमेश्वर ऐकत आहे, आम्हीही ऐकले आहे. म्हणजे गृहस्थाश्रमामध्ये हा पुरुष तुझ्या सहधर्मी वा सहजीवी व्हावा असं तुझ्या इच्छा आहे काय? परमेश्वर ऐकत आहे, आम्ही हे ऐकलो आहे. रोग आरोग्य सुखदुःख असा समविषम अवस्थेमध्ये याच्या आज्ञेत राहून याची सेवा करावी, याशिवाय प्रीती करावी, याची मान राखावा, याचे संरक्षण करावे व आमर पूर्ण पातिव्रत्याने वागून आपले घरणी पद धन्य करावे असा तुझा निश्चय आहे का? माझा निश्चय आहे. परमेश्वर ऐकत आहे, आम्ही हे ऐकलो आहे. पवन, आजपासून आमरण तुझे पाणी ग्रहण केले आहे. हा तुझा माझा संबंध मरणाने तुटेल तो पावतो मी कायम ठेवेन व अधिकाधिक दृढ करण्याचे प्रयत्न करेन. सुखदुःख आरोग्य रोग
श्रीमंती दारिद्र्य इत्यादी अवस्थेमध्ये मी तुला आपली जन्माची सोबतीन समजून मान देईन व तुला आपल्या ग्रहाची स्वामिनी व स्वतःची सहधर्मणी समजून संसार करेन देवासमक्ष व इथे उपस्थित असलेले बंधू भगिनी समक्ष तुला याप्रमाणे वचन देऊन ते पूर्ण करावे म्हणून मी तुला आपली धर्मपत्नी म्हणून स्वीकारितो। हे परमेश्वर या वराने दिले आहे वचन तू ऐकले आहे व आम्ही ही ऐकले आहे। आता तुझा उजवा हात त्याने काय आतो असं करा तू उजवा हात असं करा असं आपण दिलेले वचन स्वीकारून आपणाला वचन देते की आजपासून मरणाने आपण दोघे वियुक्त झालो नाही तो पावतो मी सुखाच्या दुःखाच्या रोगाच्या आरोग्याच्या श्रीमंतीच्या व दारिद्र्याच्या अवस्थेत आपली सहभोगी राहून आपणास सावरून धरेन आपले सहाय्य करेन आपले संरक्षण करेन मी आपल्या आज्ञेत राहेन आपली सेवा करेन प्रेम आणि पातिव्रत याच्या पूर्णपणे आश्रय करून आपले उरलेले आयुष्य आनंदमय करावयाला जटेन या माझ्या वचनाच्या पूर्णदेस्थ मी आपणास माझ्या विवाहित पती म्हणून अंगीकारतो। हे परमेश्वर या वधूने या वरात दिले वचन तू ऐकले आहेस व आम्हीही ऐकले आहे। परमेश्वर आम्ही तुला धन्यवाद देतो तुझी स्तुती करतो राजा। आज पवन रिबिका प्रभू हे लग्नाच्या बंधनामध्ये बांधले जात असताना प्रेमाचं प्रतीक म्हणून प्रभुराजा हे जे दागिने आलेले आहे येशूच्या नामामध्ये आशीर्वादाचा होऊ राजा। नेहमी हे नितांत प्रभुराजा हे पाहून प्रभू त्यांच्या मधला प्रेम राहू दे असं प्रार्थना करत येशूच्या नामामध्ये दीदी आप पहले घालून घ्या तुम्ही सर वेल वरती करा एक मिनिट वरती करा
एक मिनट थोड़ा सा मागे गया, एक मिनट हाथ खाली का समोर का हाथ खाली है, एक समोर इकड़े बघा सर, रेडी स्माइल मंगल ते पत्त्याला हात लावून खाली पत्ता आहे ना ये, हाँ थोड़ा क्रॉस आहे स्माइल, एक मिनट क्रॉस हो सर, अंगठे दिसले पाहिजे सर, काही थोड़ा समोर येतो समोर हाथ इकड़े करा आमच्या समोर, हाँ ओके एक मिनट थांबत आहे, अजूक आमच्याकडे क्रॉस करा सर थोड़ा सा, अंगठी दिसली, हाँ ओके हाँ एक मिनट थोड़ा सा क्रॉस करा सर, काही दिसली आत, एक मिनट रेडी स्माइल, थांबायचं आहे थांबायचं आहे, एक मिनट जोरदार ये वो शटर स्पीड सर, ठीक है शटर स्पीड, हाँ एक मिनट थोड़ा सा खाली है हाथ खाली का सर, समोर का हाथ खाली है समोर का, एक मिनट थोड़ा समोर है ना सर, तुम्ही समोर है, हाँ ओके स्माइल, एक मिनट आल ओके का बरबर, ओके ओके हो गए क्या, वो कम कर कम करो, एक सौ हाँ थोड़ा सा क्रॉस होता है आमच्याकडे, एक मिनट स्माइल बघा इकडे रेडी, ओके ठीक है ओके तुम्ही घाला ताई घाल तू, ताई थोड़ा क्रॉस हो या साइड माझ्याकडे माझ्याकडे क्रॉस हो, हाँ सर एक मिनट बघा इकडे रेडी स्माइल, एक मिनट थांबत आहे इकडे बघा, ओके ठीक है ओके बरोबर साई करणार आहे त्या वेळेमध्ये, चान्स माहित ठेव ओके इकडे इकडे समोर आता दोघं एका कर बघा तुम्ही ताई ताई एक वेगळे कर बघा आश्वरित होते।
थैंक यू प्रशांत सर।